मी उत्तम दौलतराव तिडके, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। माझ्याजवळ 35 एकर बागाचं क्षेत्र आहे। मी जवळजवळ 15 वर्षापासून हे सर्व बाग पाहतो करतो। मी सागर धनंजय महाले, मुक्काम पोस्ट पालखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। तर मी गेल्या 10 ते 12 वर्षापासून द्राक्ष शेती करतो आणि आमच्याकडे जास्त इलॉंगेट व्हरायटी म्हणजे सोनका, आरके, सेसन वगैरे आहे। मी अमित कटेश्वर पडोळ, आमची इथे निफाड तालुक्यामध्ये सोनेवाडी या गावी 105 एकर द्राक्ष शेती आहे। आम्ही धनुका ॲग्रीटेक लिमिटेडचे बरेचसे प्रॉडक्ट वापरतो आणि आम्ही त्या प्रॉडक्टच्या क्वालिटीविषयी खूप समाधानी आहोत। मी सुधाकर भास्कर क्षीरसागर, राहणार शिवडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी गेली 25 वर्ष द्राक्षाची शेती करतो। माझ्याकडे पूर्वीपासून थॉम्सन, गणेश, सोनाका यासारख्या व्हरायटीज मी आतापर्यंत काढलेले आहे, परंतु आता मी नवीन इनोव्हेशन केलेली सुधाकर सीडलेसचं टोटल प्लांटेशन केलेलं आहे। माझं नाव श्यामराव बाबूराव माळोदे, मी साकोरे मीग इथे द्राक्ष शेती करतो। माझ्याकडे 15 एकर द्राक्ष शेती आहे। माझ्याकडे टोटल सोनाका, पर्पल, थॉम्सन, फ्लेम या सगळ्या व्हरायटी आहे। यावर्षी 2019-20 सीझन पाहिला तर खूपच वातावरण पावसाची अडचणी खूपच प्रमाणात होत्या। धानुका टीम आणि धानुकाचे सर्व स्टाफ हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात। आम्ही नुकतेच धानुकाचे एक नवीन प्रोडक्ट केरारी म्हणून, जे आम्ही आमच्या द्राक्षबागेवर एक सायंटिफिक ट्रायल्स त्याच्या कंडक्ट केल्या, ज्यामध्ये आम्ही त्याच्या 150 ml 150 ml प्रति एकर ते आम्ही वापरले। ते वापरत असताना आम्ही त्याचे 2 स्प्रे घेतले। एक स्प्रे घेतला तो फूड बड डिप्रेशन, ज्याला आपण पोंगावस्था म्हणतो, आणि दुसरा प्री ब्लूम स्टेज। या दोन्ही स्टेजला, ज्याला आपण कळी अवस्था म्हणतो, या दोन्ही स्टेजला आम्ही त्याचे स्प्रे घेतले आणि कंपॅरेटिव्हली आम्ही बघितलं की जिथे आम्ही केरारी मारलं होतं तिथं डाउनीचं इन्फेक्शन अत्यंत कमी होतं। 3 एकरमध्ये एक प्लाट आहे, त्याच्यात 1.5 एकर करता धानुका कंपनीचं क्युरारी औषध घेतलं आणि ते वापरलं। एक पहिला स्प्रे टाकला तो पोंगा स्टेजला घेतला, त्याच्यानंतर 5-6 दिवस कोणताही स्प्रे घेतला नाही, आणि जो दुसरा स्प्रे घेतला तो प्रिब्लूमला घेतला, त्याच्यानंतरही 5-6 दिवस कोणताही स्प्रे घेतला नाही, आणि तसंच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डाउनी, मिलेड्यू, कोणत्याच प्रकारचा त्याच्यानंतर रोगही दिसला नाही। धानुका कंपनीचे अधिकारी माझ्याकडे आले होते, त्यांनी मला त्यांचं किरारी हे प्रॉडक्ट माझ्या सोनाकाच्या 15 ऑक्टोबरच्या छाटणीच्या प्लॉटवरती डेमोसाठी दिले होते। मी 4 लाईनीवरती त्याचा डेमो घेतला होता, एक पोगा स्टेजला घेतलेला होता आणि एक प्रिब्लूम स्टेजला घेतलेला होता। दुसरी गोष्ट अशी का धानुका कंपनीनं माझ्याकडं ह्या प्लॉटवर माझ्या व्हरायटीसाठी डेमो म्हणून प्लॉटची निवड केली आहे। तर त्यांचं नवीन किरारी नावाचं बुरशीनाशक त्यांनी माझ्या ह्या पोंगा स्टेजमध्ये मी यूज केलेला आहे आणि मला त्याचे 2 ते 3 दिवसातच त्याचे रिझल्ट मला चांगल्या प्रकारे जाणवत आहेत। तर किरारी हे निश्चितच आम्हाला खूप आशादायी वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे भारतीय द्राक्ष शेतकऱ्यांना किरारीचा खूप चांगला फायदा होईल। तसेच नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, इथून बरेचसे द्राक्ष हे युरोपात आणि बाकीच्या युरोपच्या देशामध्ये, UK असेल, चायना असेल, इथे निर्यात होतात। तर किरारी हे ऑलरेडी जगभरामध्ये, जपान असेल, ह्या बऱ्याचशा कंट्रीजमध्ये ते द्राक्षावर रजिस्टर्ड आहे, त्यामुळे आम्हाला आशा आहे की हे निर्यातीसाठीसुद्धा हे प्रॉडक्ट खूप फायदेशीर होईल। एकंदरीत विचार केला तर औषध चांगलं पण आहे आणि आपलं खर्च पण बुरशीनाशकाचा इंटरवल वाढल्यामुळे बराच कमी होतो, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला काही हरकत नाही आणि ते वापरलं पाहिजे। तरी सर्व शेतकऱ्यांनी हे धानुका कंपनीचं क्युरारी औषध म्हणून जर वापरलं तर फायदेशीरच होईल असं मला वाटतं। धन्यवाद। तर मी माझ्या सर्व द्राक्ष शेती बंधूंना विनंती करतो की त्यांनी हे प्रॉडक्ट वापरावं, मला उत्कृष्ट रिझल्ट आले, त्यांनी सुद्धा या प्रॉडक्टचे रिझल्ट घ्यावे।
तर मी पुन्हा एकदा धानुका आणि धानुका परिवाराचे या निमित्त मी हार्दिक त्यांचा त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगलं प्रोडक्ट समस्त द्राक्ष शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. धानुका कंपनीचे किरारी बुरशीनाशक एकदम चांगले आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.